2024 रोजी जालना शहरातील जुना जालना येथील टाउन हॉल येथे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडला. या प्रसंगी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मध्यरात्रीपासून आमरण उपोषणाला बसले असता या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे आणि यावेळी त्यांच्याशी बैठकी घेऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य ती चर्चा करत तोडगा काढण्यात असल्याची माहिती सुद्धा यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तसेच या प्रसंगी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्मा झालेल्या सर्व वीरांना आदरांजली वाहत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व मराठवाड्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जालना जिल्हाधिकारी कृष्ण पंसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या लढाईत सहभागी असलेली स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस तसेच शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्व जालना नगरवासियांना शुभेच्छा देतो आणि आज आपल्याला माहिती असेल 71 वर्षानंतर आज आपण हा साजरा करतोय आणि मराठवाड्याला एक वर्ष उचीला स्वातंत्र्य मिळालं होतं. निजामाच्या राज्यातून आपल्याला मुक्तता मिळाली होती आणि त्यामुळे मी आज सर्व मराठवाड्यातील सर्व जे नागरिक आहेत त्यांना या मराठवाडा मुक्ती संग्राम या स्वातंत्र्याच्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच प्रगतशील मराठवाडा हो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. एकदा परत उपोषणाला बसले आज मुख्यमंत्री साहेब संभाजीनगरमध्ये आणि मी पण आता ताबडतोब तिकडेच निघालो. मला नक्कीच खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब त्याच्यामध्ये काही ना काही निर्णय घेतील आणि ज्या माध्यमातून त्याच्यामध्ये तोडगा निघेल.